मागील व्हिडिओमध्ये आपण सर्वसाधारण चुका कोणत्या आहेत हे चर्चा केली होती. आता त्याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. ड्रायव्हर म्हणून तुम्ही किती कुशल जरी असलात तर ह्या ज्या सर्वसाधारण चुका आहेत ह्यापैकी एखादी तरी चुकासाठी तुम्ही दोषी ठरणार, म्हणजे ठरणारच. पहिली चुकी, लक्ष न देणे. जेव्हा आपण गाडी चालवत असतो तेव्हा आपल्याला काही जणांना मोबाईल वापरण्याची सवय असते, तर काही जणांना म्युझिक सिस्टीम ऑपरेट करायचं असतं, गाणे चेंज करायचे असतात, किंवा आपण फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत जात असतो तर आपापसात गप्पा मारत असतो. पण हे सगळे असे बेसिक गोष्टी आहेत ज्याच्याने आपलं लक्ष विचलित होतो, ह्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतात. दुसरा, हाय बीम चालू ठेवणे. रात्रीच्या वेळी आपण जेव्हा वाहन चालवतो हाय बीमचा उपयोग खूप आहे, पण एखादं समोरून जर वाहन येत असेल तर आपण हाय बीम योग्य रीतीने वापरला तर समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही. जसे की अप्पर डिप्पर, जर समोरचा व्यक्ती जर येत आहे, फास्ट येत आहे, जर आपण अप्पर डिप्पर दिला तर आपल्याला त्याचा किती वेग आहे आणि तो कोणत्या लेनमधून येतोय हे आपल्याला जाणून घेण्यात येईल, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट टाळण्यास आपल्याला मदत होईल. तिसरा, इंडिकेटरचा वापर करणे. आपण जेव्हा गाडी चालवत असतो, जेव्हा आपण उजवी किंवा डावे साईडला जातो तेव्हा आपण इंडिकेटरचा वापर केला पाहिजे. याच्याने मागे जे वाहन आहेत त्यांना पूर्वसूचना मिळते की आपण कुठल्या साईडला जाणार आहेत, व जेव्हा आपला उपयोग होईल त्यानंतर तो इंडिकेटर बंद केला पाहिजे. नाहीतर जो मागे वाहन चालवत आहे त्याला असे वाटेल की आपण त्याच डायरेक्शननी जाणार आहेत, याच्याने मागच्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप वाढतात. चौथा, टेलगेटिंग. टेलगेटिंग म्हणजे समोरच्या वाहनाच्या अगदी जवळ आपली वाहन चालवणे. गर्दीमध्ये जेव्हा आपण वाहन चालवतो तेव्हा आपल्याला सवय असते की बंपर टू बंपर आपण गाडी चालवतो, हे खरं तर टाळले पाहिजे. अचानक जर समोरच्या वाहनाने जर ब्रेक दाबला तर आपली गाडी त्याच्यावर जाऊन क्रॅश होऊ शकते, त्याच्याने मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा पण आपण गाडी चालवाल पुरेसे अंतर आहे याची खात्री करा. पाचवा, मिरर ॲडजस्टमेंट चुकीची असणे. जेव्हा आपण वाहन चालवतो त्यात वाहनामध्ये एक सेंटरला मिरर असतो, आपल्यासाठी असतो, पण जे साईडला मिरर्स आहेत ते आपण पाठीमागून जे वाहन येतात त्याच्यासाठी असतो. जेव्हा आपण राईट टर्न घेतो किंवा लेफ्ट टर्न घेतो तर आपल्याला सर्वात पहिले लक्षात घ्यायचे की आपल्याला त्या मिररमध्ये बघायचं आहे की कोणता वाहन येतोय पाठीमागून, त्याच्यानंतर ना आपली समोर वाहन कुठलं आहे तो चेक करायचा, मग त्यानंतर आपण टर्न घेतो. याच्याने कसं, जर साईड मिररमध्ये आपण जर बघून जर आपण ओव्हरटेक किंवा आपण लेन चेंज करत असणार तर आपल्याला, म्हणूनच आपण वाहन चालवण्या अगोदर आपले साईड मिरर योग्य रीतीने ॲडजस्ट केलेले आहेत की नाही याची खात्री करा.